जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. संत बाळूमामा यांच्या पालखी प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसाद भंडाऱ्यातून धनगर समाजातील जवळपास 200 ते 250 नागरिकांना भगर व आमटीच्या तसेच ताक्यातून विषबाधा झाल्याची घटना घडल्यानंतर विषबाधा झालेल्यांना उपचारासाठी रनाळे ग्रामीण रुग्णालय तसेच नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून यात लहान मुलगे महिला तसेच वयोवृद्ध यांचा समावेश असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले असून सध्या सर्वच बाधिताची परिस्थिती आटोक्यात असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे संत बाळूमामा यांच्या पालखी कार्यक्रमानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भंडाऱ्याच्या प्रसादातून 200 ते 250 जणांना भगर आमटीचा तसेच ताकिया प्रसाद खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी तसेच जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अरुण हुमणे यांनी सर्व रुग्णांची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे. कोल्हापूर येथून संत बाळूमामा यांची पालखी नंदुरबार तालुक्यातील रनाळे परिसरातील एका शेतात स्थित झाली असून या शेतात परिसरातील मेंढपाळ धनगर समाजातील नागरिक मोठ्या संख्येने संत बाळूमामा यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात व दर्शनार्थींना महाप्रसाद भंडारा म्हणून भगर व आमटी व ताक महाप्रसादाचे वाटप करण्यात येत असते. मागील गेल्या 3 ते 4 दिवसांपासून या परिसरातील मेंढपाळ धनगर नागरिकांना महाप्रसाद भंडाऱ्याचे वाटप करण्यात येत आहे. 20 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 2 ते 3 वाजेच्या दरम्यान परिसरात असलेल्या धनगर समाजातील मेंढपाळ नागरिकांना हे भगर आमटी व ताक खाल्ल्यामुळे त्यांना मळमळ चक्कर येणे संडास उलट्याचा त्रास होऊ लागला व त्यातूनच विषबाधा झाल्याचा प्रकार रात्री उशिरा उघडकीस आल्याने परिसरातील रनाळे येथील सरपंच तसेच लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी विषबाधित झालेल्या सर्व नागरिकांना रनाळे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तर अन्य नागरिकांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी व जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालयाची लिस्ट डॉक्टर अरुण हुमणे यांनी सर्व परिस्थिती आटोक्यात असल्याचे सांगत सर्व रुग्ण हे व्यवस्थित व उपचार घेत असून कोणत्याही प्रकारचा रुग्णास धोका नसल्याबाबतचे सांगण्यात आले आहे. वेळेवर उपचार मिळाल्याने सर्व रुग्ण हे सुस्थितीत व धोक्याच्या पलीकडे असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नरेश पाडवी यांनी सांगितले आहे. सपना चौधरी, जय मल्हार, न्यूज नंदुरबार. तुम्हाला होते वांत्या होत्या आणि डोकं दुखत असं थरक भरतो छातीमध्ये. नाही कधी पहिलं नाही, आजच. जेवण केल्यामुळं भंडाऱ्यामुळं आरती झाल्यानंतर भंडाऱ्याचा कार्यक्रम होता. भंडाऱ्याचा प्रसाद घेतल्यानंतर रात्रीच उलट्या द्यायला लागल्या, मळमळ द्यायला लागली लोकांची. आम्हाला दवाखान्यात आणण्यात आलं. दवाखान्यात आमचा चांगला उपचार चालू आहे. तब्येत व्यवस्थित आहे. दररोज प्रसाद असतो ना, शंभरभर लोकांचा त्रास झाला. काल संध्याकाळी बाळूमामाची पालखी रनाळ्या ह्या गावी पोहोचल्यानंतर तिथे भंडारा करण्यात आला. भंडारात भगर आणि दूध याचं जेवण होतं. साधारणतः 200 ते 250 लोकांनी ते जेवण घेतलं. त्यापैकी काही लोकांना 9 वाजता त्यांनी जेवण केलं साधारणतः, आणि 2 ते 3 दरम्यान, पहाटे 2 ते 3 दरम्यान त्यांना मळमळ व्हायला लागली, चक्कर यायला लागलेत, वॉमिटिंग सारखं व्हायला लागलं. त्यामुळे त्यांना रनाळा येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथून त्यांनी हे पेशंट्स जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नंदुरबार येथे रेफर केलेत. इथे आता सध्या ह्या घडीला 40 पेशंट्स इथे ऍडमिट झालेले आहेत. जागा नसल्यामुळे आम्ही हा नवीन वॉर्ड तयार केलेला आहे, जेणेकरून त्या सगळ्या रुग्णांची योग्य काळजी घेतल्या जाईल. काही रुग्ण मेडिसिन फिमेलमध्ये आहेत, काही मेडिसिन मेलमध्ये ॲडमिट आहेत, काही कॅज्युअलिटीमध्ये आहेत. तर निरोप मिळाल्याबरोबर आमच्या डॉक्टरांची सगळी चमू, डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका, वैद्यकीय विद्यार्थी, JR1 JR2 अन्य कर्मचारी सगळ्यांची टीम लगेच सज्ज झाली आणि ह्या सर्व रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेण्यात आली.
त्यामुळे आता आज मितीला आया घडीला सगळे रुग्ण स्टेबलाइज स्थिरावलेले आहेत, त्यांची प्रकृती सगळ्यांची चांगली आहे. दिनांक 20 फेब्रुवारी रोजी ते बाळू मामाच्या भंडाऱ्यात जे 20 बाधेचे रुग्ण जे आपलं भगर आणि आमटी आणि काही प्रमाणात दूध पिलं होतं त्यांनी, तर त्याच्यातून झाली होती. त्यापैकी आपलं ग्रामीण रुग्णालय रणा येथे 194 रुग्ण आले होते, त्यापैकी आपण 163 रुग्ण आपण आंतररुग्ण म्हणजे आयपीडी केले होते, त्यापैकी जे बरे झाले त्यांना आपण सुटी पण दिली. आणि त्यापैकी जवळजवळ पुरुष हे 58 होते आणि स्त्री रुग्ण हे 93 होते, त्यापैकी बालके हे 12 होती, त्यांच्यावर आपण उपचार केले. त्यापैकी आपण 31 रुग्णांना आपण जिल्हा रुग्णालय किंवा जीएमसी नंदुरबार येथे आपण पुढील उपचारासाठी रेफर केले होते. त्यापैकी 10 पुरुष होते आणि 21 महिला होती, त्यांच्यावर आपण जीएमसी नंदुरबार येथे उपचार करत आहोत. आणि काही 60-61 रुग्णांवर आपण ग्रामीण रुग्णालय रणाळा येथे उपचार करत आहोत. आणि सगळ्याची परिस्थिती स्टेबल आहे. मी स्वतः तिथं ग्रामीण रुग्णालय येथे ऍज अ फिजिशियन मी राऊंड घेतला, सगळ्या रुग्णांना मी स्वतः तपासून घेतले आणि सगळ्यांची परिस्थिती ही स्थिर असल्याची खात्री करून घेतली. आणि ज्यांना थोडंफार कोमॉर्बिडिटीज होत्या, डायबिटिक हायपरटेन्शन, त्यांना आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला पुढील उपचारासाठी आपण रेफर केले. तरी एकंदरीत या 20 बाधेतील सर्व रुग्ण हे त्यांची प्रकृती स्थिर आहे.